good morning students and welcome back to the class of compulsory english i am your teacher raju daide in the last lecture we have seen letter writing today we are looking the second part of that letter writing in the first part we have seen informal or personal letters we have seen the format regarding it how to write address and date salutations body concluding part leave taking specimen Everything वी have सीन Now टुडे we विल move towards फॉर्मल लेटर्स ओके आय विल रीड out अँड आय विल explain it टू यू इन मदर tongue. फॉर्मल लेटर इज written टू अ पर्सन ऑर अँड ऑफिस इन फॉर्मल कॅपॅसिटी एक फॉर्मल जे आहे ज्याला काय म्हणू आपण ऑफिस लेटर तर हे एका ऑफिसला किंवा एका व्यक्तीला लिहिल्या गेलेलं असते ज्याच्यामध्ये काहीतरी क्षमता आहे फॉर्मल लेटर हॅज गॉट टू बी ब्रीफ फॉर्मल लेटर हॅज गॉट टू बी ब्रीफ त्या ठिकाणी आता कसं आहे आपण समजा पर्सनल लेटर लिहिलं तर त्या ठिकाणी आपण आपल्या आई वडिलांना किती एक्सप्लेन करू शकतो किंवा हे झालं ते झालं असं झालं तसं झालं परंतु या फॉर्मल लेटरमध्ये काय करायचं असतं आपल्याला नेमकं काय आहे ते थोडक्यात सांगायचं असते ब्रीफ म्हणजे थोडक्यात इन सॅल्युटेशन वी नॉर्मली यूज सर मॅडम ऑर डियर सर मॅडम इन लीव्ह टेकिंग वी यूज युअर फेथफुली सॅल्युट्युशन म्हणजे जेव्हा आपण त्यांना अभिवादन करतो तेव्हा आपण त्यांना सर मॅडम किंवा डियर सर डियर मॅडम म्हणतो आणि जेव्हा आपण त्यांचा निरोप घेतो पत्रामध्ये तेव्हा त्या ठिकाणी आपण युअर फेथफुली म्हणतो हिअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ लेटर्स काही त्यांनी या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेली आहेत आता अप्लिकेशन फॉर जॉब कंप्लेंट ऑर ऑर्डर ठीक आहे व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे लक्ष देऊन पहा तुम्ही थोडंसं स्पेसिमेन वन पहिला त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे इन द रिस्पॉन्स टू फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट राईट अ लेटर ऑफ अप्लिकेशन खाली दिलेल्या माहितीच्या आधारे किंवा जाहिराताच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन लेटर लिहायचं आहे वॉन्टेड त्या ठिकाणी जाहिरात वाच तुम्ही वॉन्टेड पाहिजेत

आणि त्यांची अट आहे की जो अप्लिकंट आहे आवेदक जो आहे अर्जदार जो आहे त्यांनी आपला पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं असलं पाहिजे आणि सोबतच बी एड ही जी एक प्रोफेशनल डिग्री आहे ही सुद्धा त्या ठिकाणी बॅचलर ऑफ एज्युकेशनची डिग्री असली पाहिजे त्या आवेदकाकडे एक्सपिरियन्स इज नॉट एसेन्शियल त्याला अनुभव असेल नसेल काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना पण त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बी एड त्यांना हवं आहे आणि अर्ज लिहिण्याकर त्यांनी एक ॲड्रेस दिला आहे टू द प्रेसिडेंट रुरल एज्युकेशन सोसायटी बडनेरा रोड जवाहरनगर अमरावती ठीक आहे आता पहिले स्वतःचा आपल्याला ॲड्रेस लिहायचा असतो त्या ठिकाणी लिहिला आहे त्यांनी दोनशे चौवेचाळीस मार्केट रोड सीतानगर बुलढाणा चार चार तीन शून्य शून्य एक मार्च तेवीस ॲड्रेस अँड डेट त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला ॲड्रेस अँड डेट आपल्या पत्राच्या उजव्या हाताला तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे नंतर डाव्या बाजूला टू द प्रेसिडेंट त्यांनी जो आपल्याला ॲड्रेस दिला होता की कोणाला अर्ज करायचा आहे तो अर्ज त्या ठिकाणी तो ॲड्रेस त्या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला टू द प्रेसिडेंट रुरल एज्युकेशन सोसायटी बडनेरा रोड जवाहर नगर अमरावती चार 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 सहा शून्य आठ आता एक गोष्ट ऑब्झर्व करा ॲड्रेस लिहिताना आणि हे सॅल्युटेशन नंतर त्या ज्यांना पत्र लिहायचं त्यांना ॲड्रेस लिहिताना जो सिक्वेन्स त्यांनी लिहिलेला आहे तो पहा किती व्यवस्थितपणे त्यांनी लिहिलेला आहे एका सरळ ओळीमध्ये प्रत्येक गोष्ट स्टार्ट केली आणि त्याला त्यांनी व्यवस्थित एंड केलेला आहे ॲड्रेस लि वरचा आपला ॲड्रेस लिहितानाचा असो किंवा इथे सॅल्युटेशनसहित त्या व्यक्तीचा ॲड्रेस लिहितानाचा असो नंतर पहा आपल्याला लिहायचा असतो रेफरन्स आता रेफरन्स म्हणजे काय असते की संदर्भ ही जाहिरात किंवा ही जागा निघालेली आहे हे तुम्हाला कुठून कळलं तर त्याचा आपल्याला संदर्भ द्यावा लागतो तर तो रेफरन्स आपल्याला लिहायचा आहे पहा रेफरन्स युअर ॲडवर्टाईजमेंट इन टाइम्स ऑफ इंडिया नागपूर एडिशन डेटेड मार्च सेवन टू थाउजंड फिफ्टीन आता या ठिकाणी त्यांना ती जी ॲडव्हर्टाइज आहे ती टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रास नागपूरमधून जे आ, एडिशन निघतं पत्रक निघतं त्यामध्ये ते त्यांना दिसली आणि ती तारीख होती सात मार्च दोन हजार पंधराची ओके सब्जेक्ट त्या ठिकाणी आपल्याला विषय लिहायचा आहे अप्लिकेशन फॉर फॉर द पोस्ट ऑफ टीचर इन इंग्लिश आता या ठिकाणी इंग्रजीचा व्यक्ती अर्ज करतोय तर त्या ठिकाणी सब्जेक्ट अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ टीचर इन इंग्लिश इंग्रजी या जागेसाठी आवेदन अर्जपत्र सादर त्या ठिकाणी पहा डिअर सर आता जी अनोळखी व्यक्ती असते त्याला आपण डिअर सर सहसा म्हणत नाही परंतु या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे इट्स ओके बट मी जोपर्यंत एज्युकेशन घेतलं त्या ठिकाणी मी रिस्पेक्टेड सर हे एक सॅल्युटेशन आपल्याला जेव्हा आपण एखाद्या अधिकाऱ्याला किंवा प्राचार्यांना म्हणतो ते त्या ठिकाणी रिस्पेक्टेड सर वापरलेलं बरं पण यांच्या म्हणण्यानुसार डिअर सरसुद्धा चालेल इट्स ओके विथ रेफरन्स टू द ॲडव्हर्टाइजमेंट सायटेड अबाउ आय रिक्वेस्ट यू टू कन्सिडर माय कॅन्डिडेचर फॉर द पोस्ट ऑफ टीचर इन इंग्लिश वरील नमूद केलेल्या जाहिरातीप्रमाणे मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की माझा जे उमेदवारपद आहे इंग्रजीच्या या पोस्टकरिता मी त्या ठिकाणी सादर करतो आहे आय मे पॉइंट आउट दॅट आय सॅटिस्फाय ऑल द कंडिशन्स स्पेसिफाईड बाय यू मी त्या ठिकाणी तुमचं लक्ष वेधू इच्छितो की तुम्ही ज्या काही कंडिशन्स वृत्तपत्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्या मी पूर्ण करतो आहे केलेल्या आहेत आय पास्ड एम इन इंग्लिश इन सेकंड क्लास मी द्वितीय श्रेणीमधून एम ए इंग्लिश ही पदवी घेतलेली आहे आय हॅव ऑल्सो रिसेंटली पास्ड बी एड इन फर्स्ट डिव्हिजन आणि प्रथम श्रेणीमध्ये मी नुकतीच बी एड बॅचलर ऑफ एज्युकेशन ही सुद्धा प्राप्त केलेली आहे आय एम एनक्लोजिंग हियर विथ माय रिझ्युम अँड फोटो स्टॅट कॉपीज ऑफ रेलिवंट डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी माझा रिझ्युम रिझ्युम म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा सी व्हीचा करिक्युलम वीटेक ज्याला म्हणतात बायोडेटा तो त्या ठिकाणी सादर करायचा असतो जेव्हा सी व्हीचा आपण शिकायला घेऊ पुढच्या लेक्चरमध्ये तेव्हा त्या तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल परंतु सी व्ही सबमिट करताना त्या ठिकाणी तुम्हाला एक त्याला का आपण एनक्लोजर तर हे पत्राच्या स्वरूपातच द्यावं लागते ठीक आहे तर त्यामुळे हे पत्र, पत्र आपण पत लेटर रायडिंग पहिले शिकलेलो आहे आय एम एनक्लोजिंग हि हियर विथ माय रिझ्यूम माझा बायोडेटा सबमिट करतो आहे फोटोस्टॅट कॉपीज ऑफ रिलेवन डॉक्युमेंट्स फोटोस्टॅट म्हणजे फोटो काढून कॉपी केलेल्या कॉपीज आहेत जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागत आहेत Uh, संबंधित डॉक्युमेंटची या ठिकाणी फोटो कॉपीसुद्धा आहेत आणि लुकिंग फॉरवर्ड टू युअर रिस्पॉन्स तुमचा जो एक रिस्पॉन्स uh, आहे या पत्राला त्याची वाट बघतोय थँकिंग यू युअर फेथफुली थँकिंग यू नेहमी डाव्या बाजूला सर्वात शेवटी लिहायचं असतं आणि नंतर युअर्स सेथफुली उजव्या बाजूला लिहायचं असतं युअर्सला ॲपॉस्ट्रॉपियस कधीच लावायचं नाही नंतर कॉमा द्यायचा ठीक आहे नंतर आवेदकाचं नाव एन्क्लोजर्स एनक्लोजर्स म्हणजे आपण त्या पत्र लिफाफ्यामध्ये काय काय सबमिट करतो या पत्रासोबत ते लिहायचं आहे एक आहे रिझ्यूम बापला बायो बायोडेटा आणि फोटोस्टॅड कॉपीज ऑफ रिलेवन डॉक्युमेंट्स झेरोस कॉपीज अटेस्टेड केलेल्या ठीक आहे सो so, दिस इज इट आणि अशा प्रकारे हे आपल्याला इनफॉर्मल पत्र लेखन करायचं आहे तर त्या ठिकाणी अजून दुसरा एक त्यांनी दिलेला आहे स्पेसिमेन उदाहरण तर यामध्ये बघा कुठली स्पेसिफिक नाही तर ते ॲज अ सेल्स अँड परचेस मॅनेजर ऑफ ॲपेक्स राईट वायर्स लिमिटेड लॉज अ कंप्लेंट विथ द असोसिएशन असोसिएटेड सिमेंट कंपनी न्यू डेल्ली रिगार्डिंग द डॅमेज सिमेंट बॅग्स सप्लायड त्या ठिकाणी त्या एका तुम्ही एक कोण आहात म्हणते परचेस मॅनेजर आहात सेल्स विक्री आणि खरेदी मॅनेजर uh, ॲपेक्स वायर लिमिटेड या कंपनीमध्ये आणि तुम्हाला एक कंप्लेंट करायची आहे ज्या ठिकाणी जी कंपनी तुम्हाला, तुम्हाला असोसिएटेड म्हणजे त्यासोबत तुम्ही करार केलेला आहे त्या क कंपनीसोबत आणि तिचं ऑफिस आहे न्यू दिल्ली या ठिकाणी नवीन दिल्ली या ठिकाणी आणि तुम्हाला कावर काय तक्रार करायची आहे किंवा त्यांनी आपल्याला डॅमेज सिमेंट्स बॅग्स म्हणजे फुटलेल्या सिमेंट्स बॅग्स त्यांनी पाठवलेल्या आहेत त्याबद्दल कंप्लेंट करायची आहे तर पहिले आपला हे ॲड्रेस लिहायचा आहे आता तुम्ही कोण आहात सेल्स अँड परचेस मॅनेजर कशाचे ॲपेक्स वायर लिमिटेड याचे तर या ठिकाणी ते लिहील मी ॲपेक्स वायर लिमिटेड टू झिरो थ्री हिल रोड मॉडेल कॉलनी रांची झारखंड आणि त्या ठिकाणी डेट लिहायची आहे जुलै टेन टू थाउजंड फोर्टीन लिहिले यांनी तर उजव्या बाजूला आपला ॲड्रेस लिहून झाल्यानंतर सॅल्युटेशन टू कोणाला लिहितोय तर सेल्स ऑफिसर असोसिएटेड सिमेंट कंपनी नाबापुरा नवाबपुरा न्यू पिन पिनकोड नंतर रेफरन्स सेम सेम प्रोसिजर आहे आपल्या अर्जासारखी तर या ठिकाणी रेफरन्स युअर लेटर नंबर सेल्स त्यांनी जो आपल्याला पत्र पाठवलेलं असेल त्याचा रेफरन्स द्यायचा आहे आणि पहा कुठल्याही ऑफिशियल लेटर जेव्हा देवाणघेवाण करतात तेव्हा आपलं पत्र क्रमांक टाकलेलं असतं ते आपल्या रेफरन्ससाठी असतं आम्हाला कोणाला आपण किती पत्र दिली कोणाची किती स्वीकारली ठीक आहे त्यासाठी ते क्रमांक टाकणे त्या ठिकाणी आवश्यक असते सब्जेक्ट कंप्लेंट रिगार्डिंग डॅमेज सिमेंट बॅग्स डिअर सर आय रिग्रेट टू इन्फॉर्म यू दॅट आउट ऑफ फाईव्ह हंड्रेड बॅग्स ऑफ सिमेंट सप्लाइड बाय युअर कंपनी ट्वेंटी फाईव्ह बॅग्स वेअर डॅमेज इन डॅमेज कंडिशन मी तुम्हाला खेदपूर्वक हे सांगू इच्छितो की पाचशे तुम्ही ज्या सिमेंटच्या पोती पाठवले त्यामधल्या पंचवीस जे पोते आहेत ते कसे आहेत डॅमेज कंडिशनमध्ये आहेत खराब कंडिशनमध्ये आहेत दे कुड नॉट बी यूज इन अवर कन्स्ट्रक्शन वर्क आम्ही त्यांना आमच्या कन्स्ट्रक्शनच्या बांधकामात वापरू शकणार नाही इट इज क्लिअर दॅट द डॅमेज वॉज कॉज ड्यू टू इन ॲड्युक्वेट प्रोपो प्रोटेक्शन फ्रॉम रेंज आणि हे असं क दिसून येतं आहे की बा जे डॅमेज झालेलं आहे ते तुम्ही पुरेशी काळजी घेतली नाही ते पाठवताना पावसामध्ये भिजण्यापासून त्यामुळे ते डॅमेज झालेले आहेत वी पॉइंटेड दिस आऊट टू द ड्रायव्हर ऑफ द ट्रक हू गेव इन रायटिंग दॅट ट्वेंटी फायव्ह बॅग्स वेअर इन डॅमेज स्टेट आणि ही गोष्ट आम्ही त्या ज्यांनी ते, ते आमच्यापर्यंत पोहोचवले त्या कडून त्याच्या आम्ही निदर्शनास आणून दिली की पंचवीस बॅग्ज डॅमेज झालेल्या आहेत आणि ज्यांच्याकडून आम्ही लेखी घेतलं की पंचवीस बॅग डॅमेज झालेले आहेत वी आर एनक्लोजिंग ही स्टेटमेंट मी त्याचं जे स्टेटमेंट आहे उद्गार आहेत ते तुमच्याकडे या ठिकाणी पाठवत आहोत सोबत या पत्राच्या आय रिक्वेस्ट यू टू काइंडली सेंड अ फ्रेश बिल आफ्टर डिडक्टिंग द अमाऊंट ऑफ दोज ट्वेंटी फाईव्ह बॅग्स आणि मी तुम्हाला अशी विनंती करू इच्छितो की तुम्ही मला उरलेल्या पंचवीस बॅगांचं प्राईस मायनस करून ते नवीन बिल पाठवावं जेणेकरून आपला व्यवहार पूर्ण होईल थँक्यूंग यू परत डाव्या बाजूला थँक्यू यू सगळ्यात शेवटी उजव्या बाजूला युअर्स फेथफुली नितीन कुमार आपलं पद सेल्स अँड परचेस डिपार्टमेंट ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे कंप्लेंट लेटर लिहिता येईल नंतर असंच प्रकारचं कंप्लेंट लेटर त्या ठिकाणी डिलिव्हरी गुड्सला गेलेलं आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला त्यांनी पत्र कसे लिहायचे तर ते सुद्धा सांगितलेलं आहे तर या ठिकाणी कोटेशनचं पहा एक नवीन प्रकार तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला मिळेल आतापर्यंतच्या शिक्षणामध्ये तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की राईट अ लेटर फॉर इन्व्हायटिंग कोटेशन फॉर द फर्निचर यू वॉन्ट टू परचेस तुम्हाला एक कोटेशन मागवायचं आहे जी जे फर्निचर तुम्हाला काय करायचं आहे खरेदी करायचं आहे त्याचं तुम्हाला कोटेशन मागवायचं आहे त्यासाठी तुम्ही ते पत्र लिहित आहात परत एकदा परचेस ऑफिसर भारत इन्वेस्टमेंट आता ही गोष्ट या ठिकाणी दिलेली नाही आहे यांनी की कोणाला पत्र लिहायचं आहे आपला ॲड्रेस काय राहील तर ते आपण स्वतःच त्या ठिकाणी कन्सिडर करायचं परचेस ऑफिसर भारत इन्व्हेस्टमेंट आता तुम्ही खरेदी करणारे आहे म्हणून तुम्ही परचेस ऑफिसर ठीक आहे भारत इन्व्हेस्टमेंट कंपनी ट्वेंटी थ्री जी रोड अमरावती एप्रिल ॲड्रेस अँड डेट या ठिकाणी टाकला नंतर सॅल्युटेशन टू द सेल्स मॅनेजर मनोज फर्निचर एम आय डी सी अमरावती सब्जेक्ट कोटेशन फॉर ऑफिस फर्निचर ऑफिस फर्निचरकरिता कोटेशन पाहिजे डियर सर वी आर इन इमिडिएट नीड ऑफ द फॉलोइंग आयटम्स ऑफ फर्निचर प्रिय सर त्या ठिकाणी आम्हाला एक इमिडिएट म्हणजे तात्काळ अशी गरज पडलेली आहे फर्निचरची फॉर न्यू ब्रांच वी प्रपोज टू स्टार्ट आमच्या नवीन ब्रांचकरिता जे आम्ही सुरू करणार आहोत प्लीज कोट युअर रेट्स अँड टाईम फॉर डिलिव्हरी फॉर द फॉलोईंग आयटम्स तुमचे दर आणि तुम्हाला लागणारा वेळ खालील ज्या गोष्टी दिलेल्या आहेत आयटम्स त्यांच्याबद्दल तुम्ही ते आम्हाला लिहून पाठवा ऑल्सो इंडिकेट युअर टर्म्स अँड कंडिशन फॉर द सेम आणि तुमच्या काही अटी असतील तर त्यासुद्धा आम्हाला तुम्ही कळवा मग त्याने दिलेले आहे क्वांटिटी किती प्रमाण पाहिजे तुम्हाला पंचवीस आयटम पाहिजे कशाचे ऑफिस टेबल कलर black है तेनची, है तेनची, आल्मार, ग्रे त्यांना ग्रे कलर हवा आहे त्यांनी स्पेसिफिकेशन सांगितलेलं आहे किंवा लेंथ वीट आणि हाईट किती पाहिजे त्यांना नंतर क्वांटिटी आहे सहा त्यांना पाहिजे चेअर ऑफिस चेअर्स त्यांचा कलर ब्लॅक कलर असेल हाईट त्यांची ॲड हाईट त्यांची ॲडजस्टेबल असेल नंतर त्यांना आठ पाहिजे स्टील आलमार अलमारीज आता स्टीलच्या अलमारी ग्रे कलरच्या त्यांना हव्या आहेत ज्यांची उंची वीट आणि हाईट त्यांनी दिलेली आहे वी एक्सपेक्ट टू हिअर फ्रॉम यू सून आम्हाला तुमच्याकडून लवकरच कळवा कळवण्यात येईल असं आम्ही अपेक्षित करतो तुमचा विश्वासू बी एम मोहनी परचेस ऑफिसर अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी आपल्याला याचंसुद्धा स्पेसिमेन दिलेलं आहे नंतर परत तशाच प्रकारचं एक त्यांनी सेंड अ कोटेशन तुम्ही आता कोटेशन पाठवत आहात तर या ठिकाणी तेच गोष्ट करायची आपल्याला डेट आणि ॲड्रेस सॅल्युटेशन रेफरन्स सब्जेक्ट डिअर सर नंतर कशा कशाचं रूप हे पाठवत आहात तर आता या ठिकाणी ते त्यांनी पाठवलं तर त्या ठिकाणी पहा त्यांनी एक ऑफिस टेबल ग्रे याची किंमत चार हजार रुपये आहे चेअरची किंमत सा पस्तीसशे रुपये आहे आणि आलमारीची किंमत साडेआठ हजार रुपये आहे आणि हे जे आहेत ते टॅक्सेससह दबाव रेट्स आर इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस अँड ट्रान्सपोर्टेशन चार्जेस त्यांच्यामध्ये सगळे टॅक्स आणि uh, ट्रान्सपोर्टचे चार्जेस लावून हे रेट्स आहेत म्हणते वी कॅन इझिली फर्निश यू टू द आयटम्स यू द आयटम्स रिक्वायर्ड इन नॉट मोर दॅन फिफ्टीन डेज आणि पंधरा दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला ते गोष्ट पार्सल करू शकतो किंवा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो फ्रॉम द डेट ऑफ प्लेसिंग द ऑर्डर जेव्हा तुम्ही ऑर्डर टाकाल तेव्हा पण पंधरा दिवस आम्हाला कमी कमी लागतील पंचवीस पर्सेंट अमाऊंट ऑफ एस्टिमेटेड ऑर्डर व्हॅल्यू शुड बी पेड ॲज अँड ॲडव्हान्स पंचवीस टक्के या Uh, किमतीचा ॲडव्हान्स आम्हाला आधीच लागेल अँड द बॅलन्स पेमेंट शूड बी मेड विद इन द सेवन डेज ऑफ रिसिप्ट ऑफ द गुड्स आणि तुमच्याकडे जेव्हा माल पोहोचेल तेव्हा सात आत आम्हाला पुढचं पेमेंट लागेल असं या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे वी होप टू रिसीव युअर ऑर्डरसून तुमची ऑर्डर आम्हाला लवकरात लवकर मिळेल अशी आम्ही आशा करतो थँकिंग यू परत थँकिंग यू युअर्स फेथफुली नाव आणि त्यानंतर पद अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पत्र लिहायचे आहेत त्या ठिकाणी अशाच प्रकारची आपल्याला त्यांनी आणखी काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत तर इतकी एक्झाम्पल्स पुरे आहेत तुम्हाला ही गोष्ट लक्ष देण्याकरिता जर तरी तुम्हाला काही अडचणी असतील रिगार्डिंग लेटर रायटिंग फॉर्मल और इनफॉर्मल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता इफ यू स्टील हॅव एनी प्रॉब्लेम रिगार्डिंग इट यू कॅन कॉन्टॅक्ट मी टिल देन गुड बाय थँक्यू